नमस्ते, जय सद्गुरु। रेशमा कोकण किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज नागपंचमी आहे। नागपंचमीचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण ना पुरणाचे दिंड कसे बनवायचे ते पाहूया। नागपंचमी पेशे आता इथे मी हे दीड वाटी ना मोठी आहे, दीड वाटी बघा, ही दीड वाटी डाळ घेतलेली आहे। आता ते आपण स्वच्छ धुवून घेऊया। आधी ही पहा, इथे डाळ स्वच्छ अशी धुवून झालेली आहे। आता आपण एका कुकरमध्ये किंवा तुम्ही भांड्यामध्ये घ्या, मी डाळ जास्त घेतली त्यामुळे कुकरमध्ये डायरेक्ट लावते। तर हे आपण कुकरमध्ये घातलं, ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचावर ना आलं घालायचं किंवा अर्धा चमचा, थोडीशी हळद पावडर घालायची कलरसाठी, आणि याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे। हे डाळ ना शिजताना कुकरमधून वरती येऊ नये। आता आपण पाणी घालूया, जेवढी डाळ आहे ना त्याच्यावरती पाणी आलं पाहिजे, थोडंसं एवढंसं पाणी घालायचं, डाळीच्या वरती पाणी शिल्लक राहिलं पाहिजे। असं डाळीच्या वरती पाणी शिल्लक राहायचे पाहिजे। आता ह्याला आपण 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता इथे ना मी या वाटीने 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे दिंड्यासाठी। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार। आता 1 चमचा किंवा 2-3 चमचे, जास्त पीठ असेल तर 2-3 चमचे तेल घालायचं आपल्याला। ते इथे मी 1 चमचा तेल घातलं त्याच्यामध्ये। ते आपण आधी छान असं मिक्स करून घ्यायचं हाताने। छान आता हे मिक्स झालेलं आहे सगळीकडं। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायचंय। तस पाणी घालायचं, थोडं थोडं घट्ट असं पीठ मळायचं त्याचं। आता आपण चपातीला भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट भिजवायचंय। पाणी जास्त एकदाच घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि तसं आपण पीठ भिजवायचं। असं हे पीठ भिजवून घ्यायचं। हे पहा तसं आपण घट्टसर गोळा भिजवून घेतलाय। जसं आपण याला भिजवतो ना चपातीला सैल कणिक, तसं नाही भिजवायचं आपल्याला, एक घट्ट भिजवून घ्यायचं एकदम। आता हातावरती तेल घ्यायचं आपण, त्याला तेल लावायचं आणि आपलं पुरण तयार होईस्तो सर त्याला ठेवून द्यायचं। तेल एक सारखं लावून घ्यायचं याला। आता ह्याला झाकून आपण पुरण तयार होईस्तो सर 1/4 तास 15 मिनटं हे ठेवून देऊया आपण। आता हे पहा, मी इथे 6 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या। आता साफ शिजलेले डाळ आता आपण ना चालणीवरती होतो, चालणी पाणी येतो। पाणी सगळं याच्यातून काढून घेऊया आपण। आता हे पहा, इथे मी आता एक कढई घेतलेली। आता ही जी डाळ आहे ना आपण याच्यामध्ये ओतून घेतो। ही डाळ
चमचा साहाय्याने मऊ होती। गैस चालू करून मी घेतलेला आहे। चमच्याच्या साहाय्याने करून घ्यायची। ते तुम्हाला असं कठीण वाटत असेल ना करायला, एक मॅशर घ्यायचा। शिजलेले आहे ना आपली डाळ, सहा शिट्ट्या झाल्या डाळ पूर्ण शिजून जाते। तुम्हाला तेवढी नसेल शिजवायची तर पाच शिट्ट्या घेऊ शकता। आता हे बघा डाळ आहे ना, आपल्याला पुन्हा ते मॅश करून घ्यायची गरज नाही, बारीक करून घ्यायची गरज नाही। भाजत आता आपण ही दीड वाटी डाळ घेतली होती, तर आपल्याला जेवढा गोड तुम्ही खात असाल तेवढा दीड ते दोन वाटी गोड घालायचे त्याला। तर मी इथे काय करणार आहे, एक वाटी गोड आणि अर्धी वाटी साखर असं वापरणार आहे। त्याचं प्रमाण तुम्ही पूर्ण गोड वापरणार असाल तर दीड ते दोन वाटी गूळ वापरा। ज्याच्याने तुम्ही डाळ घ्याल ना त्याच भांड्याने गूळ वापरायचं। करून घ्यायचं हे आता झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये ना इथे एक वाटी गूळ घालून घेतला, मी अर्धी वाटी साखर घेणार आहे त्याच्यामध्ये। हे पहा इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलायची पावडर घालायची एक चमचा आणि जायफळ पावडर अर्धा चमचा। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला। हे पहा आता हे गोल छान मिक्स झालेले आहे। आता याला आपण घट्ट करून घेऊया, चांगलं घट्ट करून घ्यायचं। आणि हे डाळीचे कण राहिले तुम्हाला जर तसे नको असेल तुम्ही ते बारीक करून घेतले तरी चालेल पुरणच्या भांड्यातून। आता इथे मी मला तसे दिंड्यामध्ये आवडतं त्यामुळे मी तसे ठेवून दिले। हे पहा आता आपलं हे पुरण तयार आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण आता दिंड बनवायला घेऊया। हे पहा आता इथे एका पातेल्यामध्ये पाणी लावून घ्यायचं गरम होण्यासाठी आणि त्याच्यावरती चालण ठेवायचे, तेल लावायचं आणि चालण ठेवून द्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते धेंडे ठेवायचे। हे पहा आपलं पीठ आता हे छान असं मळून घ्यायचं आधी आपण। छान सॉफ्ट करून घ्यायचं त्या। हे पहा आता मी एवढ्या एवढ्या आकाराचे असे सगळे गोळे करून घेतलेले। आता हे आपल्याला थोडेसे पिठामध्ये आणि आपल्याला त्याचे छोटे असे चपाती विणून घ्यायचे। तुम्ही जेवढी पातळ जेवढी जाड हवे असेल तेवढ्या प्रमाणाचे तुम्ही विणून घ्यायचे तिला। आणि आता तिला अशी चपाती लाटून घ्यायची। हे पहा मी इथं लाटून घेतलं आता आणि ह्याच्यामध्ये जे पुरण आहे ते असं भरून ठेवलंय। आता हे आपण असं करायचं, ही साईड पुन्हा आणि हे आता आपल्याला असं दाबून घ्यायचं एकसारखं। ठीक आहे आणि हे आपल्याला असं चालणीवरती ठेवून द्यायचं आहे। आता मी आता असंच आहे ना सगळे बनवून घेते।
ही पा ही एक मैं दुसरे आता पोळी वाला आटून घेतलेली आहे तुम्हाला अजून एक मैं करून दाखवते हे पा इथे मी ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढा हवं तेवढा आपण सारण घालायचं जे पुरण तयार आपण करून घेतले ते ही साइड अशी इकडे घ्यायची ही साइड घ्यायची ह्याच्यावरती ह्याच्यावरती ही घ्यायचं असं एक सारखं पुरण लागलं पाहिजे आता हे आपण पुन्हा तसं ठेवून देऊया चालले आता हे पहा हे मी असं ठेवून दिलेत आता ह्यांना आपण असं शिजवू दे शेकवून घेऊया वापवून घ्यायचं छानानं आता आपण साधारण 10 मिनटं याला वापायला लागतील हे पहा आता आपण ना 10 मिनटं झालेले मी गॅस बंद करून घेते झाकण काढूया आणि हे पहा आता हे शिजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया थोडं थंड करून हे पहा आता हे आपले झालेले आहेत आता ह्याच्यावरती थोडं थोडं आपण तूप सोडायचं जेव्हा गरम असतं तेव्हा त्याला तूप असं लावून घ्यायचं असं तूप याला लावून घ्यायचं आपण कानोल्यानं म्हणजे छान असे नरम राहतात ते खायला पण खूप सुंदर लागतात कसे वाटले नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा अशाच रेसिपी पाहत राहा खात राहा खुश राहा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.